नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी केन मराठीच्या आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत पोलीस भरती परीक्षेसंबंधी चाळीस महत्त्वाचे प्रश्न बघा चाळीस खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्यात पहिला आजचा प्रश्न आहे कोणत्या भारतीय महिला खेळाडूने अलीकडेच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे कोणत्या महिला क्रिकेट खेळाडूने तर बघा त्यांचं नाव आहे मिताली राज या लक्षात ठेवा मिताली राज ज्या की महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार होत्या ज्याने की आता नुकताच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे पुढचा प्रश्न आहे दुसरा जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे म्हणजे जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो दरवर्षी पाच जूनला ऑप्शन ए उत्तर येईल इथे पुढचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न रक्त जागतिक रक्तदाता दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो जागतिक रक्तदाता दिवस म्हणजे वर्ल्ड ब्लड डोनर डे हा साजरा केला जातो दरवर्षी चौदा जूनला नसेल माहिती पटकन लिहून घ्यायचं चौदा जून म्हटलं की जागतिक रक्तदाता दिवस साजरा केला जातो या दिवशी पुढचा प्रश्न आहे चौथा प्रश्न अलीकडेच रशिया आणि कोणत्या देशाने दोन्ही देशांमधील पहिल्या महामार्ग पुलाचे अनावरण केलेले आहे सांगा बघू कोणत्या दोन देशांनी तर बघा रशिया आणि चीन बघा फोटोमध्ये बघू शकता तुम्ही तर रशिया आणि चीन या दोन देशांमधील पहिल्या महामार्ग पुलाचे अनावरण झालेले लक्षात ठेवा रशिया आणि चीन पुढचा प्रश्न आहे पाचवा खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते स्वराज्य पक्षाचे संस्थापक संस्थापक सदस्य म्हटलं की चित्तरंजन दास लक्षात ठेवा चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू या दोघांनी मिळून एकोणीसशे तेवीसला ला स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती एक जानेवारी एकोणीसशे तेवीसला ला पुढचा प्रश्न आहे सहावा प्रश्न सम्राट अशोकाचे शिलालेख पुढीलपैकी कोणत्या लिपीत नाही तर बघा सम्राट अशोकाचे शिलालेख हे ब्राह्मी खरोष्ट्रीय आणि ग्रीक या तीन लिपीत आहेत पण देवनागरी या लिपीमध्ये नाही आहेत ऑप्शन डी उत्तरे लिहि पुढचा प्रश्न आहे बघा एक समीकरण सोडवायचं आहे तुम्हाला पाचाचा वर्ग अधिक पाचाचा घन अधिक पाच बरोबर किती आता पाचाचा वर्ग किती पंचवीस पाचाचा घन किती तर एकशे पंचवीस अधिक पाच किती येतील तर पंचवीस अधिक एकशे पंचवीस म्हणजे एकशे पन्नास अधिक पाच म्हणजे काय उत्तर येईल एकशे पंचावन्न आहे का ऑप्शनमध्ये येस ऑप्शन बी उत्तर येईल इथे बघा नेक्स्ट काय प्रश्न दिलाय आठवा प्रश्न अलीकडेच कोणता देश प्रथमच फिफा विश्वचषक दोन हजार बावीस साठी पात्र ठरला आहे युएई ब्राझील इंडिया की बेल्जियम तर बघा अलीकडेच आपला भारत म्हणजे इंडिया हा देश फिफा विश्वचषक दोन हजार बावीस साठी पात्र ठरलेला आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे नववा अलीकडे खालीलपैकी कोणत्या देशात मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण आढळला आहे कोणत्या देशामध्ये मंकी पॉक्सचा तर बघा यु युनायटेड अरब इमिरेट्स या देशामध्ये पॉक्सचा पहिला रुग्ण आढळलेला आहे तर बघा भारतामध्ये अजून एकही रुग्ण पॉक्सचा आढळलेला नाही आहे पुढचा प्रश्न आहे धाववा अलीकडेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान बस सेवा दोन वर्षांनी पुन्हा सुरू झाली आहे सांगा बघू भारत आणि कोणत्या देशात तर बघा भारत आणि बांगलादेश ऑप्शन ए भारत आणि बांगलादेश या दोन देशांदरम्यान बस सेवा दोन वर्षांनी आता पुन्हा सुरू झालेली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही बस सेवा थांबवण्यात आली होती लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे अकरावा बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे ब्रँड अम्बॅसेडर कोण बनले आहेत बेटी बचाओ बेटी पढाओ तर बघा त्यांचं नाव आहे अवनी लेखरा नसेल माहिती ते लिहून घ्या अवनी लेखरा ज्यांनी पॅरा ऑलिम्पिकमध्ये यांना दोन मेडल मिळ मिळाले होते आता नुकत्याच झालेल्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये आणि त्यांना आता बेटी बचाओ बेटी पढाओच्या ब्रँड अम्बॅसेडर बनवल्या आहेत पुढचा प्रश्न आहे बारावा साधना साप्ताहिकाचे संस्थापक संपादक टिंबटिंब होते साधना साप्ताहिकाचे तर बघा साधना साप्ताहिक म्हटलं की एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी सुरू झाले होतं ते या साप्ताहिकाचे संस्थापक संपादक होते ऑप्शन बी साने गुरुजी लक्षात ठेवा ऑप्शन बी उत्तरेले ते पुढचा प्रश्न आहे तेरावा प्रश्न संबंध ओळखायचा आहे तुम्हाला जशी मुस्लिमांची मशीद असते तशी शीख लोकांचं काय असतं तर बघा जशी मुस्लिमांची मशीद असते तसं शीख लोकांचा असतो गुरुद्वारा ठीक आहे ऑप्शन डी शीख लोकांचं काय असतं गुरुद्वारा असतं ठीक आहे पुढचा काय बघा चौदावा प्रश्न ताटीच्या अभंगाची रचना टिंब टिंब यांनी केली ताटीच्या अभंगाची रचना तर बघा ताटीच्या अभंगाची रचना केली होती संत मुक्ताबाई यांनी नसेल माहिती नवीन प्रश्न वाटत असेल तर पटकन लिहून घ्या ताटीच्या अभंगाची रचना म्हटली की संत मुक्ताबाई पुढचा प्रश्न आहे पंधरावा प्रश्न भारताचा चौऱ्याहत्तरवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण आहे चौऱ्याहत्तरवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे तेलंगणाच्या आहेत त्यांचं नाव आहे राहुल श्रीवास्तव ऑप्शन सी राहुल श्रीवास्तव बनलेले आहेत चौऱ्यात्तरवे बुद्धिबळ ग्रँडमास्टर पुढचा प्रश्न आहे झेंडूची फुले या विडंबन काव्याची रचना टिंब टिंब यांनी केली झेंडूची फुले तर बघा झेंडूची फुले या विडंबन काव्याची रचना केली होती ऑप्शन ए केशव कुमार आता केशव कुमार म्हणजे कोण तर प्रल्हाद केशव अत्रे पुढचा प्रश्न आहे सतरावा खालीलपैकी कोणी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्र राज्यात आढळत नाही कोकणी मावची कोरबा की कोकरू तर बघा ऑप्शन सी कोरबा नावाची ही आदिवासी जमात आहे ना जी की महाराष्ट्र राज्यात आढळत नाही तर बघा ही छत्तीसगड मध्ये आढळत आहे छत्तीसगडमध्ये लक्षात ठेवा कोरबा नावाची आदिवासी जमात पुढचा प्रश्न आहे विंचूचावला हे प्रसिद्ध भारूड टिंबटिंब यांनी रचले विंचू चावला तर बघा विंचू चावला हे प्रसिद्ध भारूड संत एकनाथांनी रचले होते ऑप्शन सी उत्तर येईल ते पुढचा प्रश्न आहे एकोणीसवा प्रश्न आनंदाचे डोही आनंद तरंग हा अभंग टिंब टिंब यांनी रचला आहे बघा महत्वाचा प्रश्न आहे आनंदाचे डोही आनंद तरंग हा अभंग रचला आहे संत तुकारामांनी ऑप्शन ए येईल ते पुढील प्रश्न आहे विसावा उखळ पांढरे होणे याचा अर्थ काय बघा ऑप्शन नीट वायचा उखळ पांढरे होणे म्हणजे काय तर भरपूर लाभ होण्या ऑप्शन ए भरपूर लाभ होणे म्हणजे काय तर उखळ पांढरे होणे पुढचा प्रश्न आहे एकवीसवा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणास मिळालेले नाही आहे या चारपैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार आतापर्यंत मिळालेले नाही आहे विवा शारवा शिरवाडकरांना भेटलेला आहे नंतर विसं खांडेकर यांना सर्वात पहिलं ज्ञानपीठ पुरस्कार मिळालं होतं नंतर बघा विदा करंदीकर यांना सुद्धा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे पण मंगेश पारवा पाडगावकर यांना आतापर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही आहे विद्यार्थी मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल रोहित मांद्रे अकॅडमी अजून जॉईन केला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून आपला टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या बावीस प्रश्न आहे की खाली दिलेल्या सागरी किनाऱ्यांपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला नाही या चारपैकी असा कोणता किल्ला आहे जो की शिवाजी महाराजांनी बांधला नाही आहे तर बघा जंजिरा रायगड जिल्ह्यातील जंजिरा हा किल्ला संभाजी महाराजांनी बनवला छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी बांधलेला नाही पुढचा प्रश्न आहे तेवीसवा द गामा या पोर्तुगीज खलाशाने कोणत्या खंडाच्या दक्षिण टोकास वळसा घालून तो कालिकत येथे पोचला होता तर बघा द गामा हा आफ्रिका ठीक आहे हा पोर्तुगीज खलाशी होता ज्यांनी की आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकास वळसा घालून तो भारतातील कालिकत का येथे पोचला होता पुढचा प्रश्न आहे चोवीसवा भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिसून येते भिल्ल नावाची आदिवासी जमात म्हटलं की ही आढळते खानदेशामध्ये लक्षात ठेवा आता खान देशामध्ये कोणते कोणते जिल्हे येतात चला कमेंट करून सांगा खानदेश म्हटलं की कोणते कोणते जिल्हे कमेंट करून सांगा मला पुढचा प्रश्न आहे पंचवीसवा वेरड ही वर्गीकृत जमात प्रामुख्याने टिंबटिंब येथे आढळते वेरड नावाची वर्गीकृत जमात ही दक्षिण महाराष्ट्रामध्ये आढळते नसेल माहिती पटकन लिहून म्हटलं की ही वर्गीकृत जमात आहे जी की दक्षिण महाराष्ट्रामध्ये आढळते पुढचा प्रश्न आहे वा भारतातील सर्वात लांब पोलादी पूल महात्मा गांधी सेतू चे उद्घाटन कुठे करण्यात आले तामिळनाडू बिहार महाराष्ट्र की मध्य प्रदेश बघा याची लांबी एकूण पाच पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटर एवढी आहे ठीक आहे सर्वात लांब पोलादी पोला पूल हा पोलादी पूल ज्याचे उद्घाटन आता बिहार या राज्यामध्ये करण्यात आले आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस कानात मुंग्यांचे वारूळ होणे म्हणजे काय कानात मुंग्यांचे वारूळ होणे म्हणजे काय तर खूप राग येणे ऑप्शन बी उत्तर येईल ते पुढचा प्रश्न आहे अठ्ठावीस वा मायकल शुमाकर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे आता मायकल शुमाकर म्हटलं की कार रेसिंग स्पर्धा येते जिचं नाव आहे फॉर्म्युला वन लक्षात ठेवा मायकल शुमाकर हे फॉर्म्युला वन ह्या खेळाशी संबंधित आहेत पुढचा बघा प्रश्न काय दिलाय जर डोवर बरोबर पंचवीस लोवर बरोबर सत्तावीस टॉवर बरोबर अठ्ठावीस तर ओव्हर बरोबर किती तर बघा जर तुम्ही नीड बघितलं तर डोवर डी डब्ल्यू आर डोवर डीची व्हॅल्यू किती आहे चार ओची व्हॅल्यू किती आहे पंधरा अधिक पंधरा अधिक पंधरा आणि आर बर ची वॅल्यू किती आहे तर ती आहे अठरा बरोबर आहे तर यांची टोटल किती होईल माहिती आहे का यांची टोटल होईल बावन्न आता या बावनचं उलट केलंय बघा उलट केलंय आणि पंचवीस लिहिले सेम इथे लोअरला पण तसंच केलंय त्यांनी लोअर ची टोटल एल त्र्याहत्तर आणि उलट करून सदतीस लिहिलंय टॉवर ची टोटल एल एक्क्याऐंशी उलट करून त्यांनी अठरा लिहिले आता ओव्हरचा आपण काढायचं असेल तर ओची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे पंधरा आहे नंतर बघा व्ही ची व्हॅल्यू किती आहे व्हीची व्हॅल्यू आहे बावीस ठीक आहे नंतर बघा ई ची व्हॅल्यू काय दिले तर ती थी आहे पाच आणि आरची व्हॅल्यू किती आहे तर ती आहे अठरा तर यांचं टोटल केलं तर तुम्हाला उत्तर येईल साठ तर साठचं उलट केलं तर काय येईल ते झिरो सहा ऑप्शन डी उत्तर येईल इथे ठीक आहे आता लक्षात कसं केलं कळलं साठ कसे आले ते बघा या प्रश्नामध्ये काय डाऊट असेल तर मला खाली कमेंट करून सांगा मी हा प्रश्न पुन्हा एकदा एक्सप्लेन करेन तिसावा प्रश्न बैठा प्रश्न है एक्सेल ई एक्स सी ई एल बराबर का नाइन तीन नाइन थ्री फाइव नाइन सिक्स ठीक है तसच बेंट पी ए आई एन टी पेट बराबर सेवेन फोर वन टू एट अलग असे, एक्सेप्ट असे, असे, बरोबर बरबर का बी वैल्यू क्या है नौ एक्स किती वैल्यू कीन आता इथे आपल्याला ऍक्सेप्टची व्हॅल्यू काढायची असेल तर ए ची व्हॅल्यू काय आहे इथे चार बरोबर आहे सी ची व्हॅल्यू किती आहे पाच डबल सी आहे म्हणून दोनदा पाच लिहिला आपण नंतर ई ची व्हॅल्यू आहे नऊ नंतर बघा पी ची व्हॅल्यू आहे सात आणि नंतर टी ची व्हॅल्यू आहे आठ म्हणजे चारशे पंचावन्न नऊशे अठ्ठ्याहत्तर हे तुमचं उत्तर येईल बघा आहे का ऑप्शनमध्ये येस ऑप्शन सी उत्तर येईल चारशे पंचावन्न नऊशे अठ्ठ्याहत्तर कसं आलं कळलं का तुम्हाला इथे बघा याच्या ह्यामध्ये पण तुम्हाला काही डाऊट असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा एक दुसरा प्रश्न आहे की अहिल्याबाई होळकर योजना कशासाठी सुरू केली अहिल्याबाई होळकर योजना सुरू केली होती मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा लक्षात ठेवा याच्यामध्ये बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा म्हणजे एस टी सेवा दिली जाते अहिल्याबाई होळकर योजने योजनेअंतर्गत ठीक आहे मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू केली होती पुढचा प्रश्न आहे बत्तीसवा मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक लिहिलं होतं ऑप्शन बी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे ठीक आहे मराठी सत्तेचा उदय म्हटलं की न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे पुढचा प्रश्न आहे ब्रह्मोस्त्र क्षेपणास्त्र कशा पद्धतीचे आहे जमिनीवरून पाण्यात जमिनीवरून जमिनीवरच जमिनीवरून हवेत की हवेतून हवेत तर बघा ब्राह्मणास्त्र ब्रह्मोस्त्र क्षेपणास्त्र आहे जे की रशिया आणि भारत या दोघांनी मिळून हे बनवलं होतं जे की जमिनीवरूनच जमिनीवर हल्ला करण्यासाठी किंवा मारा करण्यासाठी वापरलं जात लक्षात ठेवा जमिनीवरून जमिनीवरचा लक्षात ठेवा बघा प्रश्न क्रमांक चौतीस काय एक सांकेतिक भाषेत क्वीन हे असं लिहिलं आहे ओव्ही सी एफ एल तर किंग कसं लिहिलं जाईल बघा जर नीड बघितलं तिथे क्यू यू डबल -E ई एन क्वीन हे लिहिलेलं आहे ओ व्ही सी एफ एल ठीक आहे तर आपल्याला ना संबंध शोधायचा आहे क्यू आणि ओ चा संबंध यू आणि व्ही चा संबंध तर बघा जर नीट बघितलं तिथे तुम्ही तर तुम्हाला संबंध कळेल काय आहे संबंध यांच्यात बघा जर नीड बघितलं तिथं तर तुम्हाला समजेल क्यू आणि ओ क्यू कितीवर आहे तर सतरावर आहे आणि ओ कितीवर आहे तर पंधरावर आहे म्हणजे इथे मायनस टू केलंय नंतर बघा यू आणि व्हीचा संबंध शोधायचा हो यू आणि व्ही तर यू कितीवर आहे तर एकवीसवर आहे आणि व्ही किती आहे बावीसवर आहे म्हणजे इथे प्लस एक केलं आहे अधिक एक केले तसंच तुम्हाला सेम ई आणि सी ई आणि एफ आणि एन आणि मध्ये सुद्धा जाणवेल ठीक आहे वजा दोन अधिक एक वजा दोन अधिक एक ठीक आहे असा हा पॅटर्न वापरला इथे तर किंगचं पण आपण तसंच करायचं आहे के आय एन जी किंगमध्ये तुम्ही वजा दोन केलं तर तुम्हाला उत्तर येईल आय ठीक आहे च अधिक एक केलं तर उत्तर येईल च अधिक एक केलं उत्तर येईल जे च वजा दोन केलं तर उत्तर येईल तुम्हाला एल ठीक आहे आणि च अधिक एक केलं तर उत्तर येईल एच ठीक आहे आय जे एल एच आहे का आहे ऑप्शन सी उत्तर येईल कळलं काय केलं इथे वजा दोन अधिक एक वजा दोन अधिक एक वजा दोन अधिक एक असा इथे पॅटर्न फॉलो करून आपण आन्सर काढला आहे पुढचा प्रश्न आहे पस्तीसवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सोळा खालीपैकी कोणत्या शहरांना जोडतो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सोळा तर बघा हा महामार्ग जोडतो निजामाबाद जगदाळपूर या शहरांना ऑप्शन बी उत्तर येईल ते पुढचा प्रश्न आहे छत्तीसवा खालीपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने सिद्धांत मांडला की सूर्य आपल्या सूर्य मालिकेच्या केंद्रस्थानी आहे कोणी हा सिद्धांत मांडला होता तर बघा लक्षात ठेवा ऑप्शन सी कोपिनिकर्स ठीक आहे लक्षात ठेवा नाव कोपिनिकर्स या शास्त्रज्ञाने सिद्धांत मांडला होता की सूर्य आपल्या सूर्य मालिकेच्या केंद्रस्थानी आहे पुढचा प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली तर बघा गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती ही चंद्रपूर जिल्ह्यातून वेगळं होऊन झाली होती ती झाली होती सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला नसेल माहिती पटकन लिहून घ्या सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली पुढील प्रश्न आहे अडतीसवा प्रश्न भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्रात शास्त्राला टिंब टिंब म्हणतात तर बघा भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला म्हटलं जातं व्याकरण ऑप्शन सी उत्तर पुढचा प्रश्न आहे एकोणचाळीसवा प्रश्न देशात खाली दिलेल्या जागांपैकी कुठे ज्योतिर्लिंग नाही आहे तर बघा लक्षात ठेवा रामेश्वर येथे ज्योतिर्लिंग आहे हा द्वारकाला देखील आहे आणि केदारनाथ इथे देखील आहे पण बद्रीनाथ येथे ज्योतिर्लिंग नाही आहे बद्रीनाथ येथे एकूण बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यातील पाच ज्योतिर्लिंग हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत पूर्ण देशामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत चला शेवटचा प्रश्न आजचा काय बघा तोरण माळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे तोरण माळचे पठार म्हटलं की नंदुरबार जिल्हा नसेल माहिती पटकन लिहून घ्या तोरण माळचे पठार म्हंटल की नंदुरबार जिल्हा ठीक आहे तसं बघा क्वेश्चन ऑफ द व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा टिंबटिंब या राज्याबरोबर आहे कर्नाटक मध्य प्रदेश आंध्र प्रदेश की छत्तीसगड उत्तर तुम्हाला माहिती असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला खालीच कमेंट करून सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो हे सर्व प्रश्न बघा तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती वनरक्षक भरती यासारख्या भरती परीक्षांमध्ये उपयोगी पडणार आहे ठीक आहे जर तुमचे काही डाउट्स असतील तर तुम्ही खाली कमेंट मध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आपला टेलिग्राम चॅनल रोहित मात्रे अकॅडमी अजून जॉईन केला नसेल तर आपला टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या तर चला मग विद्यार्थी मित्रांनो भेटूया जी के इन मराठीच्या पुढील व्हिडिओमध्ये आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद